सगळ्या खेळांमध्ये बादशाह असणारे आमचे सुरस. नाही नाही अरे काय सुरस गिराक बनवलं. मित्रांनो, नवीन विकेंड, नवीन सुरुवात आणि एक नवीन डेस्टिनेशन. आणि आजचं जे प्लॅन आहे ना रात्रीचं, ऍक्च्युली तर रात्री 10 वाजता झोपलो होतो मी ऍक्च्युली, आणि मित्राचा कॉल आला. म्हणजे मित्रांचे प्लॅन सांगतोय तुम्हाला मी. बेसिकली 10 वाजता आला, एक कॉल झाला, 5 मिनिटात ठरलं की आपल्याला एक डेस्टिनेशन जायचंय. माहीत नाही सगळेजण निघाल. तर आत्ता मी स्टार्ट पण केलंय जर्नी ऍक्च्युली. तर माझ्यासोबत जो मित्र आहे माझा तो म्हणजे सागर. हॅलो मित्रांनो, कसे आहात सर्वे? एकदम मस्त मस्त मस्त. आणि असे मित्रांचे प्लॅन म्हणजे एकदम ऑन द स्पॉट होतात, लगेच एक्झिक्यूट होतात, त्याला विचार वगैरे नाही. आता आम्ही निघालोय, माहित नाही कुठं जायचंय ते, पण निघालोय. वाईचं जे गणपती मंदिर आहे ते बघण्यासाठी आम्ही आता आलोय सगळ्या मित्रांसोबत. तुम्हाला एक सगळा लुक दाखवतो या ठिकाणचा कसा आहे ते. आत्ता मी अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी संपूर्ण जे गंगाजलच्या पिक्चरमधलं शेवटचं जे शूटिंग आहे ते याच ठिकाणी झालं होतं. हे तर ही ती जागा आहे संपूर्ण तर ज्या ठिकाणी गंगाजलचं या ठिकाणी शूटिंग झालेलं आहे. तर आमचे सगळे मित्र आहेत बरं का. आपला आणखी एक जण कुठे गेला? जय हा योगेश आहे, सागर आमचं आहे, सगळे सूरज आणि आज जयपाल. ते आम्ही सगळे आज धम्माल धम्माल करणार आहोत सगळे, नाही का? तर फायनली आम्ही आता महाबळेश्वर मध्ये पोहोचलेलो आहे, जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी. तर काही स्पॉट बघतोय आम्ही या ठिकाणी. तर मी इथले काही स्पॉट आहेत जे फेमस आहेत महाबळेश्वर मधले ते दाखवणार आहे. प्लस इथलं जे मंदिर आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर हे आता मी पहिलं बघणार आहे, नंतर सगळे पॉईंट जे आहेत तिथं तर आम्ही तिथं जाणार आहे. एक गोष्ट इथं सांगायची होती तुम्हाला, इथं आल्यानंतर पैशाची लई लुटमार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ना तुमच्याकडून पैसा वसूल केला जातो. तुम्ही आमच्या आत्तापर्यंत 700 रुपये घेतलेत त्यांनी, नाही का? फक्त ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जायचं, म्हणजे जागजागी न जाकत नागे सारखं ठेवले आणि तिथं आपल्याला पे करावं लागतं. तर आत्ता फायनली आम्ही 700 सगळे मी टोटल 700 दिले आत्तापर्यंत. तर त्यापासून बघा म्हणजे जागा वगैरे खूप सुंदर आहे, एकदम हरियाली बघू शकता तुम्ही कसं आहे संपूर्ण एकदम क्लास. आत्ताच मी या इथील महाबळेश्वराचं म्हणजे महादेवाचं या ठिकाणी दर्शन घेतलं. इथली जी पिंड आहे संपूर्ण ना ती किमान 2 टनाची आणि ती पूर्णपणे एकदम अशी पाण्यावरती तरंगते. म्हणजे 2 टन वजनी नाही का त्याच्या पाठीमागं खूप जास्त मोठं शास्त्र आहे. आता ते माहिती नाही आहे परंतु हे तिथले पुजारी आम्हाला सांगत होते, ते मी आता तुम्हाला सांगतोय तुमच्यासोबत. सगळ्या खेळांमध्ये बादशाह असणारे आमचे सूरज. नाही सुरज सुरज सरांना व्हायरल करायचं बस, बाकी काय नाही एवढं व्हायरल करा. सुरज सर चांगलं दर्शन झालेलं आहे त्या ठिकाणी. तर आपण आता या महाबळेश्वरच्या ठिकाणचे जेवढे जे पॉईंट आहेत ते आपण आता सगळे कव्हर करणार आहोत. त्या आम्ही चालले एलिफिस्टन पॉईंटला, तर तिथून आपण सगळे व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे, कॅप्चर करणार आहे. एलफिस्टन पॉइंट आहे या ठिकाणी समोरचा. आणि इथून मी बघतोय ना आता एवढ्या कॅमेऱ्यातून दिसणार नाही परंतु समोर प्रताप बर्ड पण दिसतोय त्या ठिकाणी. आता पिणार आहोत मस्त मसाला ताक आणि सूरज घेणार आहे मस्त पैकी गोळा. संपूर्ण डिफरंट टाईपचे फिशेस या ठिकाणी आहेत आणि पूर्णपणे 3D मॉडेल बनवले त्यांनी सुंदर असं.
तर आता पण मेनाचे पुतळे आले बघायला आलो इथे या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर दादा आपल्याला काय दाखवतोय, काय म्हणतो, सिनेमा शो, 90 सिनेमा शो दाखवतोय. तर 90 सिनेमा बघतोय आम्ही आता. लाईट बंद. एक नंबर थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता इथला. एक नंबर म्हणजे जर तुम्ही महाबळेश्वर मध्ये आला या ठिकाणी तर नक्की या म्युझियमला भेट द्या. वॅक्स म्युझियम आहे इथं. मी तर तुमचा कमेंट सेक्शन मध्ये इथला नक्की नक्की तुम्हाला का अड्रेस देईलच इथला. कसं वाटलं साहेब पण खतरनाक एक्सपिरियन्स. म्हणजे मी 2 मिनिटं महाबळेश्वर बाहेर गेलेलो बघा. असं वाटत होतं की स्वप्न आपण रिअलिटी मध्ये बघतो. जागेवरती बसून ऍडव्हेंचर सुप मजा आली. आता आम्ही खेळणार आहे म्हणजे काय म्हणते त्याला तर आम्ही आता गो कार्टिंग चा एक्सपिरियन्स घ्यायला आलो आणि असं वाटतं की आता आमचे आमचे टीम लीडर आता पहिल्या आमचे अध्यक्ष सर ओका कुठे बसलेत बघा इथं एकदम. आता या गाडीची शेअर करणार आहे आम्ही मस्तपैकी एन्जॉय मध्ये. तर आमची सगळी टीम या ठिकाणी आहे. खूप धम्माल येणार आहे. आमचे सर सूरज सर कसा अनुभव तुम्हाला आता? हे ऑल द बेस्ट सगळ्यांना. हा येते चला. आता जेव्हा टाइम झाला जेवायचा मस्त बघी एकदम. तर आता मिळेल जेवायला हॉटेल धनगडवाडी इथं पाचगणी मध्ये. इथं मी जेवाय थांबलो. आता मस्त बघी व्हेज विथ नॉन व्हेज सगळं या ठिकाणी भेटतं. तर बघू कशी टेस्ट येते. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपली झालेली सकाळ 11 वाजता सकाळच्या. तर आम्ही सगळं आवरून वगैरे बसलेलो आहे. आता आमचं नियोजन चाललंय आजचं. मॅप्रोमध्ये थोडी शॉपिंग वगैरे करायची, ज्यूस वगैरे घ्यायच्यात. आमचे सगळे एकदम रिलॅक्स चिलमध्ये बसले आहेत. आमचे सूरज सर, जयपाल सर. तर आत्ता मी रात्री ज्या ठिकाणी थांबलो होतो ते म्हणजे आत्ता मी रोडच्या म्हणजे साईडलाच उभं येतो बघा मेन रोडच्या. तर या हॉटेलचं नाव आहे विंटर व्हॅली. तर मी तुम्हाला या ओनर आहेत आमच्या इथं त्यांचा मी नंबर वगैरे देईल या डिस्क्रिप्शनमध्ये. तर एक नवीन सुरुवात झालेली आहे दिवसाची. परत आम्ही आलो आता मॅप्रोला आलो इथं. तर खूप सुंदर आहे. तर एक गोष्ट बघायला मिळाली, पार्किंगची सुविधा इथं मॅप्रोमध्ये फ्री आहे. इथं पार्किंगला आलात ना तुम्ही तर असे त्यांनी कॉलम्स केले. तर कॉलम्समध्ये सगळ्यात तिथे स्ट्रॉबेरीची झाड आहेत ना मला वाटतं सगळी. तर सगळी संपूर्ण अशी स्ट्रॉबेरीची झाड आहे इकडून तिकडून लावलेली आहे. खूप भारी सिस्टीम आहे ना एकदम. तर आत्ता आलो आहे नाश्ता करायला. तर म्हणलं काहीतरी खावं भूक लागली आहे जास्त वेळ. तर मी आपल्याच्याकडलं एक हॉटेल आहे तिथे बसलं प्युअर व्हेज की या ठिकाणी आमचा मसाला डोसा चाललं आहे. अजून मी आपण तर आता आम्ही आलो आहे मॅप्रोमध्ये मस्त पैकी. तर आता स्टार्टिंग कुठून आहे सूरज? बरे भाऊ आता फ्रीमध्ये कुठे खायला भेटते तू स्टार्ट करा आपण. जयपाल भारीच बोलला. कसं आहे जयपाल? कसं आहे का क्वालिटी? चॉकलेट पण इथं आल्यानंतर नक्की ट्राय करा. हा ग्रीन ऍपल मोहितो आहे आणि हा केसर फ्लेवर आहे. तर आता आम्ही या ठिकाणी आलोय सगळं टेस्ट करतो. इथं काय हा एक लेमन मिंट फ्लेवर आहे. हा आणि हा ब्लू कराकाओ. ओके लेमन मिंट ना.
कसं आहे आणि खूप मस्त आहे. कोणता कुकीज म्हणजे झालं ट्रेडिशनल ड्राय फ्रूट खातो आपण. दो शुगर आहे म्हणजे सगळे ड्राय फ्रूट आहे म्हणजे फ्रूट डीप आहे दर जायचं बघू हे निघले फ्रूट डीप आहे आणि खाल्लेला खाल्लेला काय म्हणतात खाकरा आहे. काय हे गोवा जेली पेरू पेरूची जेली थँक्यू काय म्हणतात त्याला रुबा जेली. मी आता इथले सगळे प्रोडक्ट वगैरे टेस्ट केले तुम्हाला याचा सुद्धा नक्की घ्या आणि आता बेकरीचा संपूर्ण चांगला सवास आहे लागला बरं इथं पुढं बेकरी आहे. आणि 120 रुपये किलोनी घेतली घेतो स्ट्रॉबेरी आणि चांगली वाटली एकदम क्लासमध्ये तुम्हाला सगळी घ्यायची. तर आता संपूर्ण आपण स्ट्रॉबेरीज वगैरे घेतले तर आता आमचा एक मित्र सुरेश नाही का आमच्यासोबत आला आहे तर तो बोलला इथं चीज फॅक्टरी आहे म्हणून त्यामध्ये चांगले असे गुलाबाचे वगैरे चांगले शेक मिळतात तर तेच आम्ही आता घ्यायला चाललो आहे. खूप कसे आहेत ते टेस्टिंग वगैरे आम्ही करून सांगितलं झाले व्यू कसा आहे तो विंटेज कार आहेत बरं काय तर सूरज म्हणले चला हे दाखवू प्रेक्षकांना तर ह्या विंटेज कार वगैरे जुन्या एक जिरा मसाला आहे म्हणजे हे ब्लू कलर म्हणजे हे काय ते समथिंग आहे काय काय राजबेरी मोहितो राजबेरी एक हा लाईम मोहितो हा लेमन आईस्क्रीम हा लेमन आईस्क्रीम पण आता हे 5 दिले तर आपण बघू व्हाईट रोज व्हाईट रोज एक आता हे सगळं सा बघू आपण कसे आहेत त्या ठिकाणी एवढं चांगलं वाटलं फक्त त्यामध्ये बाकीचा मला नाही आवडलं एवढं डेंजर जरा तोंडाची चव गेली बर तर चीज केक्स ट्राय करू कसा आहे हा कोणता आहे सूर पायनॅपल चेरी पायनॅपल चेरी आणि हे हा आहे चीज केक कुठलं चीज केक ओके तरी काय माहित होत नेलं आम्हाला तिकडं मस्त बसवलं सॉफ्टवेअर चहा वगैरे दिला फ्री मध्ये ना सगळं तू मला व्हायरल करशील तुम्ही व्हायरल होणार मी हॅक करीन चॅनल तुला चालेल की. आता या ठिकाणी आमचा या ठिकाणी प्रवास संपूर्ण संपत आहे तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला किंवा कोणते प्लेसेस तुम्हाला चांगले वाटले आमचा हा धिंगामस्ती कशी वाटली संपूर्ण ट्रॅव्हलमध्ये ते सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि जाता जाता ही एक छोटीशी गोष्ट घेतली आमच्या फॅमिलीसाठी. बाय बाय.